अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणास 20 वर्षाची सक्त मजुरी। अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून पळवून ने तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणास 20 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली। सुनील सुभाष जाधव राहणार आळते तालुका तासगाव असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे। सदरची शिक्षा ही सहजिल्हा आणि सत्र न्यायाधीश DS हातरोटे यांनी सुनावले। या कामी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विनायक देशपांडे यांनी काम पाहिलं। आरोपी सुनील जाधव हा तासगाव तालुक्यातील आळते येथे राहतो। पीडित मुलगी ही नातेवाईकांसह याच गावात राहते। पीडित मुलगी ही संध्याकाळी घरातून बाहेर पडली, ती परत आली नाही। नातेवाईकांनी शोधाशोध केली परंतु ती सापडलेली नाही। त्यामुळे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली। दरम्यानच्या काळात आरोपीने पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले। तसेच अज्ञान आहे हे माहित असताना देखील ठिकठिकाणी घेऊन जात तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। ही गोष्ट सरकार पक्षातर्फे सिद्ध करण्यात आली आहे। तसेच स्वतः आरोपी विवाहित आहे, तरीही त्याने हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलाय। ही बाब लक्षात घेऊन न्यायाधीशांनी कडक शिक्षा सुनावलेली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।